हरे कृष्णा, सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 9वा अध्याय राज गुह्य योग शिकणार आहोत. प्रथम मंगलाचरण. ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टम् स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदामय्यं ददाति स्वपदान्तिकं. नम ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपीका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 9वा अध्याय करतोय, म्हणजे आज आपली अर्धी भगवद्गीता झाली. बघा किती पटापट दिवस गेले. बर, ज्यांच्या आनंदासाठी मी तुम्हाला भगवद्गीता सांगते आणि ज्यांच्या आनंदासाठी तुम्ही भगवद्गीता ऐकताय त्या श्री श्री राधा गोविंदांना आपण जिकडनं आहोत तिकडनंच साष्टांग नमस्कार करूया. त्याचप्रमाणे कृपामूर्ती शील प्रभुपाद ज्यांनी आपल्यासाठी इतक्या सोप्या शब्दात भगवद्गीता लिहून ठेवली, त्यांचे आशीर्वाद घेऊया, त्यांना साष्टांग नमस्कार करूया आणि मग अध्याय चालू करूया. त्याचप्रमाणे नामानिष्ठ प्रभूजी ज्यांनी हा उपक्रम चालू केला, या स्लाइड्स तयार केल्या, प्रेमा माताजी ज्यांनी मला ट्रेनिंग दिलं, कुमुद माताजी, पल्लवी माताजी, पूर्वाताई, या सर्वांना मी प्रणाम करते आणि खूप खूप मनापासून धन्यवाद म्हणते. आता आपण चालू करूया हा 9वा अध्याय. त्या अगोदर आपण जरासा एक रिकॅप घेऊया की 8व्या अध्यायात आपण काय काय बघितलं. तर 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाने 8 प्रश्न विचारले. ब्रह्म म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय, असे त्यांनी अधिदैव म्हणजे काय, असे खूप प्रश्न होते त्याला, ते त्यांनी प्रश्न विचारले. आणि प्रयाण काले म्हणजे अंतकाळी आपण काय करायला हवं, हा सुद्धा अर्जुनाचा एक प्रश्न होता. मग कृष्णाने या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आणि मग कृष्णाने सांगितलं की हे जे जग आहे हे दुःखालयम अशाश्वतम, म्हणजे दुःखालय आहे आणि शाश्वत नाहीये. आणि मग कृष्णाने आपल्या आध्यात्मिक जगाची थोडी माहिती दिली आणि सांगितलं की जर तुला माझी प्राप्ती व्हायची इच्छा असेल तर ती शुद्ध भक्तीद्वारेच तुला माझी प्राप्ती होऊ शकेल. तर इतकं 8व्या अध्यायात कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. आता 9वा अध्याय आपण चालू करतोय राजगुह्य. आता आपण या शब्दांचा अर्थ सुद्धा सगळा जाणून घेणार आहे. आता पल्लवी माताजी. हरे कृष्ण माताजी.
परत पर भगवान म्हणाले, माझ्या प्रिय अर्जुना, तू माझं कधीही मत्सर करत नाहीस, म्हणून मी तुला हे परम गुप्त ज्ञान देईन, जे जाणून तू भौतिक अस्तित्वाच्या दुःखापासून मुक्त होशील. हरे कृष्णा. आता बघा, इकडे कृष्णानी पहिली योग्यता सांगितले. आता समजा जर आपल्याला इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा आणि कुठे ऍडमिशन हवी असेल तर आपली पात्रता लागते. एक म्हणजे ते सांगतात की तुम्हाला इतके इतके टक्के मिळायला हवेत आणि तुम्ही सायन्स घ्यायला हवं, मग तुमचं वय जे आहे ते इतक्यापेक्षा कमी आणि इतक्यापेक्षा जास्त नसलं पाहिजे, असं बरेच क्रायटेरिया असतात ना. तर इकडे काय पात्रता आहे, आता तुम्हाला कृष्णाकडे जायचं आहे तर कृष्ण सुद्धा बघतो ना की हा भक्त कसा आहे किंवा हा माणूस कसा आहे, तर काय पात्रता आहे. तर इकडे कृष्णाने सांगितलंय, जो माझा कधीही मत्सर करत नाही त्यालाच मी हे परम गुप्त ज्ञान देतो. तर बघा, कृष्णाला मत्सर केलेला कधीही आवडत नाही, बरं. तर ही पहिली क्रायटेरिया झाली किंवा ही पात्रतेची पहिली पायरी झाली की मत्सर असला नाही पाहिजे. आता मत्सर म्हणजे काय, म्हणजे असं आहे की ती तो एक भाव आहे मनाचा, तुझ्याकडे असलेली गोष्ट ही मला खूप आवडते. समजा जर एका माणसाकडे छान मोठी आलिशान गाडी असेल आणि ती आपल्याला आवडते, तुझ्याकडे असलेली गोष्ट मला आवडते पण तुझ्याकडे आहे ही हे मला आवडत नाही, तर हा जो मनाचा भाव असतो ना याला मत्सर म्हणतात. आणि मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला आठवतं का की आपल्या हृदयामध्ये षड रिपू किंवा सहा अनर्थ आहेत, तर ती अनर्थ कुठली आहेत मला कोण सांगू शकेल का? तुम्ही अनम्यूट करू शकता. सहा अनर्थ कुठली आहे जी आपल्या हृदयात राहतात? कोणाला नाही सांगता येत, ट्राय करा. राग, द्वेष, मोह, माया, मत्सर. बर, आणि कोणाला सांगायचं आहे? पल्लवी माताजी बोला. राग, लोभ, मोह, मत्सर, अहंकार आणि भ्रम. व्हेरी गुड, बरोबर, खूप छान सांगितलं. तर ही सहा अनर्थ आहे ही आपल्या हृदयामध्ये वास करतात. काम, क्रोध, लोभ जो आहे या अनर्थाला औषध आहे. म्हणजे आता काम, खूप इच्छा आहे, त्या इच्छा आपण इच्छा ज्या आहेत त्या कृष्णाकडे वळवायच्या. इच्छा आहे मला इकडे जायचंय, खायचंय, मग आपण काय करायचं, ठीक आहे आपण खायचं पण कृष्णामार्फत खायचं. कृष्ण जे काही ग्रहण करतो तेच आपण खायचं. मग राग, राग आपल्याला आहे आपल्या मनात पण तो राग कुठे वापरायचा? तो कृष्णासाठी वापरायचा. आता एखादा माणूस असेल आणि तो कृष्णाचा भक्त नसेल आणि तो असं जर म्हणाला की कृष्ण वगैरे काही नाहीये, फक्त एक शक्ती आहे, तर तिकडे आर्ग्युमेंट करायची, तू चुकीचा कसा आहेस हे पटवून द्यायचं. किंवा आता ही भगवद्गीता समजल्यानंतर, 18 अध्याय संपल्यानंतर अर्जुन युद्ध करणार आहे. आता युद्ध करताना तो रागाने युद्ध करणार आहे. आता मला सांगा, युद्ध करताना समजा जर रागच नसेल तर युद्ध करता येतं का? सांगा बरं मला. नाही, तर तो रागाने युद्ध करणार आहे. हनुमान तो रागारागातच गेला होता लंकेला, त्याला रावणाचा खूप राग आला आणि त्यांनी रावणाने हनुमानाच्या शेपटीला आग लावली
आणि मग त्यांनी काय केलं, एकतर राग होताच त्यांनी लंका पूर्ण जाळली आणि मग समुद्रामध्ये त्यांनी उडी मारली. तर हे त्यांनी काय दाखवलं की तू रामाच्या विरुद्ध लढतोयस, त्याची एक छोटीशी झलक बघ की एक रामाचा दूत काय करू शकतो. तर त्याचा जो राग होता त्यांनी रामाच्या सेवेसाठीच वापरला. तर हे जे सगळे काम, क्रोध, लोभ, मदभ्रम हे जे आहेत, या सगळ्याला औषध आहे. समजा जर तुम्ही भ्रमात आहे की मी हे शरीर आहे, मी आत्मा नाही, आणि अशा तऱ्हेने तुम्ही वागताय. पण समजा जर तुम्ही शिला प्रभुपादांची पुस्तकं वाचली, तुम्हाला तुम्ही इस्कॉन मंदिरात गेला, तिकडे तुम्ही भगवद्गीतेचं लेक्चर ऐकलं, साधू संग केला, की हळूहळू तुम्हाला ज्ञान मिळत जाईल आणि तो भ्रम हळूहळू कमी होईल. तर प्रत्येकासाठी, अनर्थासाठी एक औषध आहे, पण मत्सर यासाठी औषध नाहीये. तो आपल्याला काढून टाकावा लागतो आणि आपल्याला जाणून घ्यावा लागतो. पहिला आपल्याला ऍक्सेप्ट करावा लागतो की मी मत्सरी आहे, मी एक मत्सरी व्यक्ती आहे. मग तुमचं तुम्हाला कसं समजेल की तुम्ही मत्सर करताय का? बघा, जेव्हा आपण परनिंदा करतो, आपण परनिंदा का करतो? कारण आपल्यामध्ये त्या व्यक्तीबद्दल मत्सर आहे आणि कृष्णाला मत्सर अजिबात आवडत नाही. तर हे पहिली ही पात्रता झाली की तुम्ही अजिबात मत्सरी असलं नाही पाहिजे जर तुम्हाला हे परम ज्ञान हवं असेल तर. बर, आता मला माझा दुसरा प्रश्न आहे. इकडे कृष्णाने सांगितलंय की हे ज्ञान जाणून तू भौतिक अस्तित्वांच्या दुःखापासून मुक्त होशील. तर आता मला सांगा, ही दुःख कोणती आहेत? तुम्हाला काय वाटतं की भौतिक दुःख कोणती आहेत? सांगा, हात वर करा किंवा अनम्यूट करा. तुम्हाला अनम्यूट करायला येत आहे. भौतिक दुःख ही कोणती आहे? सांगा लवकर लवकर. जन्म, मृत्यू, वृद्धापकाळ. बरोबर आहे. ओके. हा, आणि कोणाला काय सांगायचं आहे? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. बरोबर. ही जी चार दुःख आहे, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, ही मानवाची प्राथमिक दुःखे आहेत किंवा बेसिक मिझरीज. हा, ही मानवाची प्राथमिक दुःखे आहेत आणि या दुःखांना औषध नाहीये. बघा, तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे जा आणि त्यांना सांगा की तुम्ही मला असं कुठलं तरी औषध सांगा किंवा असा मंत्र मला सांगा की मला कुठला आजारच होणार नाही मरेपर्यंत. कुठलाही डॉक्टर तुम्हाला औषध किंवा तुमच्या आरोग्यासाठी एखादा मंत्र सांगू शकणार नाही. तर या ज्या समस्या आहेत, ही जी दुःखे आहेत, यांना औषध नाहीये. म्हणून आपली जे दुय्यम दुःख असतात ना, म्हणजे आता बघा, माझं लग्न होत नाहीये, मला मूल होत नाहीये, माझे सासू सासरे चांगले वागत नाहीये, माझं माझ्या नवऱ्याबरोबर अथवा बायको बरोबर पटत नाहीये, की मला प्रमोशन मिळत नाहीये, माझं घर हे माझ्या नावावर होत नाहीये, ही जी सगळी दुय्यम जी ज्या समस्या असतात त्या प्राथमिक होतात. त्याला आपण इतकं महत्व देतो आयुष्यात. आणि जी खरं जे दुःख आहे ना, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, याचा विचारही करत नाही, कारण त्याला सोल्युशनच नाहीये. म्हणून जी दुय्यम दुःख असतात ना, त्याचा आपण एकसारखा विचार करत बसतो आणि जणू काही ती प्राथमिक दुःखे होतात. खरं म्हणजे तर आपण या दुःखांचा विचार केला पाहिजे की जन्म, मृत्यू चक्रातून आता मी माझी सुटका कधी होईल. म्हणजे ही दुय्यम
दोन जी दुःख आहेत ना त्या दुःखाबद्दल ती दुःख आपोआप जातील. जेव्हा जन्म मृत्यू जरा व्याधी याच्याबद्दल विचार करून जन्म मृत्यू चक्रात अडकलेलो आहे त्याचा जेव्हा विचार करून आपला जन्म मृत्यू या चक्रातून सुटका होईल तेव्हा ही बाकीची दुःख राहणारच नाही. तर आता आपण पुढचा आता श्लोक बघूया. कुमुद माता कृष्णा हरे कृष्णा राज विद्या राज गुह्यम पवित्रमिदमुत्तम प्रत्यक्षावगमं धर्म्यम सुसुखं कर्तुम अव्ययम्. हरे कृष्णा हरे कृष्ण माताजी. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानाचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि जे अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकर सुखकारक आहे. हरे कृष्ण. आता इकडे बघा खूप महत्वाचे शब्द आहे. हे जे ज्ञान आहे याला राजविद्या म्हटलंय, राजगुह्य म्हटलेलं आहे, पवित्र म्हटलेलं आहे, उत्तम म्हटलेलं आहे आणि सुसुखम अतिशय सुलभ आहे. हा तर आता प्रत्येक शब्द आपण बघूया. तर हे जे ज्ञान आहे हे अत्यंत गोपनीय राजगुह्य. आता तुम्ही मला सांगा की गुह्य म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं गुह्यचा अर्थ काय आहे? सुप्रिया माताजी, भास्कर प्रभूजी बोला. गुह्य म्हणजे सिक्रेट. सिक्रेट बरोबर. आणि मला आता सांगा की सिक्रेट म्हणजे या भौतिक जगामध्ये सिक्रेट काय असते, कोण सांगू शकेल? त्याच्या आवाज बोला. भौतिक जगात भास्कर प्रभूजी सांगा बर. म्हणजे भौतिक जगात म्हणजे एकमेकांविषयी काही वाटणार वगैरे असे काही गोष्टी सिक्रेट असू शकतात. बर चालेल. आणि कोणाला काही सांगायचं आहे? ब्लॅक मनी माताजी. म्हणजे आता पॉलिटिशियन्स हे काय करतात, खूप स्कॅम्स करतात आणि ते हे सगळं लपून छपून करतात. त्यांना हे काही पब्लिक करायचं नसतं. किंवा काही काही लोक नटनट्या त्यांचे अफेअर्स असतात पण पडद्याच्या पाठीमागे पब्लिकच्या समोर त्यांची एक वेगळी इमेज असते आणि पडद्याच्या पाठी वेगळी असते. तर हे असे अफेअर्स करणं किंवा पैसा चारणं हे जे सगळं केलं जातं हे सगळं गुपित ठेवलं जातं बरं का. तर हे जे काय हे भौतिक जगातलं गुपित आहे. मग या आध्यात्मिक जगातलं गुपित म्हणजे काय? एकच गुपित आहे की आत्म्याचा साक्षात्कार हे होणं हे आध्यात्मिक जगाचं गुपित आहे. तर हे जे सर्वात गोपनीय ज्ञान आहे, आता जरी हे सर्वात गोपनीय ज्ञान आहे म्हणजे मोस्ट सिक्रेट आहे तरी देखील आता बघा भगवद्गीता तुम्हाला सगळ्यांना अवेलेबल आहे. हा कोर्स आहे हा फ्री ऑफ कॉस्ट आहे. पुस्तकं बाहेर अवेलेबल आहेत. तुम्ही कुठेही जाऊन भगवद्गीताचा क्लास ऐकू शकता. मग यात गोपनीय काय आहे आणि ते सुद्धा अत्यंत गोपनीय याचं उत्तर शेवटच्या श्लोकात आहे. पण ते मी तुम्हाला आत्ता सांगते की जो कृष्णाचा शुद्ध भक्त असतो त्या तोच या गीतेचा सार जे आहे ना तो ते सार घेऊ शकतो त्याप्रमाणे तो आचरण करू शकतो कारण तो कृष्णाचा शुद्ध भक्त आहे. तर ही जी अनन्य भक्ती आहे ना तो फक्त एक भक्तच करू शकतो. कृष्णाची अनन्य भक्ती हे
अत्यंत म्हणून याला म्हटलंय, हे अत्यंत गोपनीय आहे. इतर लोक काय करतात, भगवद्गीता वाचतात, वा वा किती सुंदर सांगितले हो तुम्ही, किती छान स्लाइड्स केल्या आहेत आणि आम्हाला खूप आवडलं. पण त्यांना विचारलं तुम्ही जप करता का, नाही हो आम्हाला जमतच नाही जप करायला. केला ना आम्ही एखादी माळ करतो, पण तुम्ही सांगता त्याप्रमाणे तरी आम्ही करत नाही. हा हे जे आहे ना, हे सर्व लोक करू शकत नाही. शुद्ध भक्त जो आहे तोच याचा सार जे आहे ना तो घेऊ शकतो आणि त्याला कृष्ण प्राप्ती करू शकतो. म्हणून याला हे अत्यंत गोपनीय ज्ञान आहे, फक्त कृष्णाच्या भक्तांनाच ते ज्ञान मिळू शकतं. आता हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. आता ज्ञानांचा ज्ञानाचा राजा, आता आपण म्हटलं ना सर्व प्राण्यांचा राजा सिंह आहे किंवा फळांचा राजा आंबा आहे, तर त्यामध्ये एक गुण असतो. बघा प्रत्येकाला गोड हे खूप आवडतं आणि आंबा असा आहे की खूप गोड असतो, किंवा सिंह असा आहे की त्याच्या अंगामध्ये खूप बल असतं. मग याला सर्व ज्ञानांचा राजा का म्हटलंय? आता बघा, मी लहान मुलांचा क्लास घेत होते तेव्हा त्यांना विचारत होते, तुम्हाला अभ्यास करायला आवडतो का, कुठला सब्जेक्ट आवडतो, का आवडतो? आणि मग ते मला सांगत होते की आम्हाला हा सब्जेक्ट आवडतो कारण हा खूप सोपा आहे, याला अभ्यास खूप करावा नाही लागत. हा आणि अगदी लहान लहान मुलं होती ती, 7-8 वर्षाची, 5 वर्षाची सुद्धा होती. तर आता आपल्याला सुद्धा ना असंच आहे की आपल्याला ज्ञान हे जे ज्ञान जर आपल्याला समजलं आणि आचरण्यासारखं असेल तरच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणून आता हे आचरण्याला सोपं आहे, समजण्यासाठी सोपं आहे, म्हणून याला ज्ञानांचा राजा म्हटलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इकडचं जे ज्ञान आहे, आत्म्याचं जे ज्ञान आहे, त्याला कृष्णाने ज्ञानांचा राजा म्हटलाय. MD, MS, PhD आणि BE, MTech या ज्या डिग्र्या आहेत, या डिग्र्यांना कृष्णाने म्हटलेला नाही आहे की या ज्ञानांचा राजा आहे, नाही, त्यांनी आत्म्याच्याच ज्ञानाला म्हटलेला आहे राजविद्या. का म्हटलेला आहे? कारण ही जी विद्या आहे, ही विद्या तुम्ही शरीर सोडल्यावर सुद्धा तुमच्या बरोबर ही विद्या राहते. आता या शरीरा या भौतिक जगामध्ये जे ज्ञान आपण आत्मसात करतो ती म्हणजे एक कौशल्य झालं ते. तुम्ही व्यवहारात जगण्यासाठी एक तुमच्याकडे एक स्किल आली, बरं का? आणि हे जे ज्ञान आपण घेतो, हे ज्ञान जे आहे ते तुमच्या शरीरापुरतं सीमित असतं. जास्तीत जास्त तुम्ही जगेपर्यंत हे ज्ञान राहतं आणि जास्त करून तेवढंही नाही. समजा जर एखादा बघा 60 वर्षाचा झाला माणूस की कंपल्सरी त्याला रिटायर व्हावं लागतं. का रिटायर व्हावं लागतं? कारण त्याची जी इंद्रिय आहे ती काम करू शकत नाही. हळूहळू स्मरण शक्तीवर सुद्धा परिणाम होतो. आणि पुढे पुढे तुम्ही 80-90 माणसं बघितली तर तुम्ही म्हणाल, बापरे हे केवढे एकेकाळी छान शिकवत होते, यांनी आम्हाला गणित शिकवलं, फिजिक्स शिकवलं, अवघड अवघड आम्हाला विषय त्यांनी शिकवले. पण आज बघा, यांच्या स्मरणात काही नाहीये. तर त्या ही जी विद्या असते ही आपल्या बरोबर किती वर्ष राहू शकते? 40 वर्ष, 50 वर्ष, पण पूर्ण आपलं शरीर असेपर्यंत सुद्धा आपण गॅरंटी देऊ शकत नाही की हे जे ज्ञान आहे हे आपल्या बरोबर मरेपर्यंत राहू शकतं. म्हणून कृष्णानी हे जे आत्म्याचं ज्ञान आहे त्याला राजविद्या असं म्हटलेलं आहे, बरं का? आता इकडे त्यांनी म्हटलंय पवित्र, हे पवित्र आहे, हे ज्ञान उत्तम आहे. हे का म्हटलेलं आहे कृष्णानी? कारण आता बघा, समजा जर एक झाड आहे आणि ते झाड आता समजा जर मी कापलं,
हा मी म्हटलं मला हे झाड नकोय आणि मी ते कापलं, पण त्या झाडाची मुळं असतात ना ते परत झाड तिकडे वाढेल आणि परत ते झाड तुम्हाला दिसेल. तर ते झाड जर खरंच तुम्हाला नको असेल तर ते उन्मळून काढावं लागतं, मुळापासून ते उपटावं लागतं, मगच तुम्हाला म्हणता येईल की हे झाड इकडे आता मला परत दिसणार नाही. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जे अनर्थ असतात ती अनर्थ भक्तीने पूर्ण तऱ्हेने पूर्ण तऱ्हेने उन्मळून आपल्या हृदयातून भक्ती काढून टाकते. आणि इतकंच काय, आता समजा जर मी असं म्हटलं की ते झाड मी उन्मळून काढून टाकलं, पण परत तुम्ही असं म्हणाल की समजा जर तिकडे एखादा पक्षी आला आणि त्या झाडाची बीट टाकली आणि परत ते झाड आलं, मग तुम्ही काय कराल? तर त्याचप्रमाणे आपल्या हृदयात सुद्धा हे षड रिपू गेल्याने आपलं काम होतं असं नाही, आपल्याला सांगता येत नाही. परत कधी पाप करण्याची आपल्या मनामध्ये इच्छा उद्भवेल हे सांगायला येत नाही. ज्याप्रमाणे जमिनीवर एखादी बी पडली त्या झाडाची की ते झाड परत ये, मग आपल्यामध्ये सुद्धा पाप करण्याची प्रतिक्रिया कधी येणार नाही. जेव्हा तुमच्या मनामध्ये तुमच्या हृदयामध्ये पूर्ण ज्ञान आणि वैराग्य आहे, अशा वेळेला जरी कुठल्याही अनर्थाची बी तिकडे पडली तरी ती मुळं धरणार नाही. म्हणून अशा अर्थाने भक्ती ही माणसाला पवित्र करणारी आहे. हे जे ज्ञान आहे यांनी माणसाचं चित्त जे आहे ते पूर्ण शुद्ध होतं आणि ही भक्ती जी आहे ही आपल्याला पवित्र करते. तर अशा अर्थाने हे जे ज्ञान आहे हे पवित्र आहे. आता आणि सुसुखम मी सांगितलं हे आचरण करण्यासाठी अगदी सोपं आहे. म्हणून कृष्णाने सांगितलेलं आहे की आता मी तुला जे ज्ञान सांगणार आहे ती राजविद्या आहे, राजगुह्य आहे, पवित्र आहे, उत्तम आहे आणि तुला अगदी सुलभतेने आचारता येईल. आता जेव्हा आपण कृष्णाकडे कृष्णाची प्राप्ती होण्यासाठी कृष्णाकडे चालतो तेव्हा नऊ तऱ्हेने आपण कृष्णाची भक्ती करू शकतो. प्रल्हाद महाराजांनी हे सातव्या स्कंदात सांगितलेलं आहे, बरं का? आणि असं नाहीये आपण कुठल्या आपल्याला आवडेल ती भक्ती करू शकतो. तर ती कुठली भक्ती आहे तर ते मी तुम्हाला सांगते, नवविधा भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. म्हणजे श्रवण कीर्तन स्मरण पाद सेवन अर्चन अर्चना वंदना करायची देवाची, दास्य म्हणजे सेवा करायची, सख्य म्हणजे अर्जुन जसा होता तसं आणि आत्मनिवेदन. तर श्रवणम कीर्तनम स्मरणम या तीन गोष्टी कलियुगात आपल्याला आपण त्या आचरू शकतो. शिल प्रभुपाद म्हणतात कलियुगात श्रवणम कीर्तनम स्मरणम या खूप महत्वाच्या आहे. आणि आता श्रवणम म्हणजे काय की आपण ऐकतो, कृष्ण कथा ऐकतो, कृष्ण स्तुती ऐकतो. आणि कीर्तन म्हणजे काय, तोंडाने आपण जप करतो, संकीर्तन करतो. स्मरणम म्हणजे एक सारखं आपण कृष्णाबद्दल बोलतो, कृष्णाला आपल्या स्मरणात एक सारखं ठेवतो. काही काम करत असताना काही कुठेही जाताना आपण कृष्णाचं स्मरण ठेवतो. पादसेवनम म्हणजे लक्ष्मी माता ती काय करत असते, नेहमी विष्णूचे
त्याची पाद सेवा करत असते. अर्चनम म्हणजे भागवतात महाराज पृथूंचं उदाहरण दिलेलं आहे बरं का. ते खूप व्यवस्थित कृष्णाच्या अर्च विग्रहांची पूजा करत असे. वंदनम म्हणजे उद्धव आणि ध्रुव महाराज त्यांनी खूप छान स्तुती केलेली आहे कृष्णाची. दास्यम म्हणजे हनुमान आणि म्हणजे अर्जुन बरं का. आणि आत्मनिवेदनम म्हणजे बली महाराज आणि जे सहा गोस्वामी आहेत ते सगळं काही त्यांचं सोडून वृंदावनात चैतन्य महाप्रभूंच्या आज्ञेवर आले आणि पूर्ण शरणागती आले आणि चैतन्य महाप्रभूंनी जसं सांगितलं होतं त्या आदेशाचं त्यांनी पालन केलं. तर आपण ही जी नवविधा भक्ती आहे आपण एकच करू शकतो श्रवणम किंवा चार करू शकतो सर्व नऊही करू शकतो. पण श्रील प्रभुपादांनी सांगितलंय श्रवणम कीर्तनम स्मरणम कलियुगात हे तीन सुलभतेने करता येते. हरे कृष्ण माताजी. हे परंतप अर्जुना ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. हरे कृष्ण. आता इकडे कृष्णाने काय सांगितलंय की थांबा एक चेक पॉइंट आहे की हे जरी ज्ञान कायमचं राहणार असेल शाश्वत आहे तरी देखील आणि अगदी सुलभतेने तुला या ज्ञानाचा आचरण करता येईल राजविद्या आहे पवित्र आहे उत्तम आहे तरी पण एक चेक पॉइंट आहे. पहिला त्यांनी तर सांगितला की मत्सर नसला पाहिजे. मग दुसरा कृष्ण सांगतोय की ज्यांची माझ्यावर श्रद्धा नाहीये त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणजे कोण म्हणेल की बाबा मी कोणाचा समत्सर करत नाही मग तर मला हे ज्ञान सगळं मिळायला पाहिजे. नाही, पण जो श्रद्धावान नाहीये ज्याला कृष्णावर श्रद्धा नाहीये तो मात्र या मार्गावर चालू शकणार नाही आणि परत जन्म मरण या चक्रात अडकेल. मग आपण समजा जर आपण बघितलं की हो आता माझी श्रद्धा ना तेवढी दृढ नाहीये म्हणून माझी प्रगती होत नाहीये मग आता मी काय केलं पाहिजे. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे साधू संघ. जेव्हा तुम्ही साधू संघ करता जेव्हा तुम्ही एखादा प्रगत भक्त असतो हा त्या साधू संघामध्ये जेव्हा तुमचं मन तुम्ही त्याच्याकडे मोकळं करता तेव्हा ते तुम्हाला चांगलं गाईड करतात. ते तुम्हाला असं पण सांगतील की तुमची श्रद्धा जी आहे ती दृढ का होत नाहीये हे तुम्हाला सांगतील. त्यामुळे श्रद्धा असणं खूप महत्वाचं आहे. हरे कृष्ण माताजी. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठाई आहेत परंतु मी त्यांच्या ठाई नाही. हरे कृष्ण. आता कृष्ण बघा इकडे दोन विपरीत विधाने तो करतोय की मी हे सर्व जगत व्यापले आहे परंतु मी त्यांच्या ठाई नाही. सर्व जीव माझ्या ठाई आहेत परंतु मी त्यांच्या ठाई नाही. आता पुढेही तो असंच बोलतोय ऐकूया. हरे कृष्ण. तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग ऐश्वर पहा. जरी सर्व जीवांच्या पालन पोषण करता आणि सर्व व्यापी मी आहे तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतः सर्व सृष्टीचे उगम स्थान आहे. श्लोक नंबर 6. जसा प्रबळ वारा सर्वत्र वाहतो नेहमी आकाशात विसावतो त्याच प्रकारे सर्व प्राणी माझ्यामध्ये विसावतात हे जाणून घ्या.
हरे कृष्णा. तर आता इकडे बघा, परत कृष्णाने सांगितलंय मी सर्व व्यापी आहे, तरी देखील मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही हे कृष्णानी सांगितलंय. म्हणजे परस्पर दोन विपरीत त्यांनी मत मांडलेली आहे. मग आता आपण हे कसं समजायचं, तर त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते कि आता कृष्ण कसा आहे, तो गोलोक वृंदावनात आहे हा, आणि तो डायरेक्टली या जगामध्ये आपल्या जगामध्ये नाहीये, पण कसा आहे इनडायरेक्टली तो आहे. मी काल तुम्हाला सांगितलं कृष्णाचा विस्तार झाला, त्याचे ते तीन पुरुष अवतार सांगितले. पहिला म्हणजे महाविष्णू. मग हा महाविष्णू प्रत्येक ब्रह्मांडात गर्भोदक्षाय विष्णू म्हणून स्थित आहे, आणि हा गर्भोदक्षाय विष्णू प्रत्येक जीवामध्ये परमात्मा किंवा शिरोदक्षाय विष्णू म्हणून स्थित आहे. तर अशा तऱ्हेने कृष्ण आपल्या हृदयामध्ये स्थित आहे, पण खरं तर कृष्ण हा गोलोक वृंदावन सोडतच नाही. हे जे तत्व आहे याला म्हणतात अचिंत्य भेदाभेद तत्व, म्हणजे त्याचं आपण चिंतन करू शकत नाही. आता तुम्हाला साधं भौतिक उदाहरण द्यायचं असेल तर आता दूध आहे, दुधाचं जेव्हा आपण विरजण दुधाला लावतो तेव्हा त्याचं दही होतं, जेव्हा दही आपण घुसळतो त्याचं लोणी होतं, जेव्हा लोणी आपण कढवतो तेव्हा त्याचं तूप होतं. आता या हे सर्व दुधापासून तयार झालेले पदार्थ आहे, पण दूध मला तुम्ही सांगा दह्यामध्ये लोण्यामध्ये तुपामध्ये आहे का सांगा बरं. सांगा दिसताना असं दिसत नाही की ते त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये आहे हा. ते दूध या तुपामध्ये लोण्यामध्ये दह्यामध्ये हे दूध नसतं, पण हा पण दूध जे आहे या सर्वांचा दूध उगम स्थान आहे. म्हणजे दुधाशिवाय आपण तूप लोणी दही हे करूच शकत नाही हा. तसं म्हणायला गेलं तर दूध हे प्रत्येकामध्ये स्थित आहे, प्रत्येकामध्ये स्थित आहे आणि स्थित पण नाहीये असं पण आपण म्हणू शकतो. तर अगदी त्याचप्रमाणे इकडे कृष्ण आपल्याला सांगतो सर्व जीव माझ्या ठाई आहे परंतु मी त्यांच्या ठाई नाही, किंवा इकडे कि मी सर्व व्यापी आहे तरी देखील मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. आणि ज्याप्रमाणे प्रबळ वारा सर्वत्र वाहतो पण तो आकाशाच्या पलीकडे जात नाही, त्याचप्रमाणे आपण सर्व जीवात्मे हे कृष्णामध्ये स्थित असतो हे इकडे कृष्ण आपल्याला सांगतोय. हरे कृष्ण. हरे कृष्ण मातेजी. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे, माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेने शेवटी तिचा प्रलय होतो. हरे कृष्ण. म्हणजे इकडे आपल्याला लक्षात येतं की कृष्ण इच्छा करतो आणि मग त्याच्या इच्छेनेच इतके सगळे ब्रह्मांड प्रकट होतात आणि त्याच्या इच्छेनेच प्रलय होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. श्लोक नंबर 9. हे धनंजया, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत, तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो. हरे कृष्ण. तर इकडे कृष्ण अर्जुनाला सांगतोय की मला कुठलंही कर्म बद्ध करू शकत नाही,
का बद्ध करू शकत नाही हे मी तुम्हाला अगोदर सांगितले की कृष्ण स्वतःच्या तृप्तीसाठी स्वतःच्या आनंदासाठी काही करत नाहीये, तो इतर जीवांच्या उद्धारासाठी करतोय, त्याला कुठल्याही फळाची अपेक्षा नाहीये. हा आणि त्याची वृत्ती अशी आहे, मी सांगितलं ना त्याला भगवान का म्हणतात, त्याच्याकडे षड ऐश्वर आहे, त्यातलं एक ऐश्वर म्हणजे संन्यास. त्याच्याकडे जे काय आहे तुम्ही त्याचे शुद्ध भक्त जर असाल तर तो सगळं तुम्हाला देईल तुम्ही मागितलं तर. तर अशा रीतीने कृष्ण आपल्याला सांगतोय की तो आपल्या हृदयात आहे, तो सगळं बघतोय आपल्या इच्छा काय आहेत, आपण काय कर्म करतोय, पण त्याच्यावर काही आपण केलेल्या कर्माचा परिणाम होत नाही आणि तो न्यूट्रल आहे आणि तो सगळं बघतोय. तर आतापर्यंत आपण बघूया आपण काय काय गोपनीय गोष्टी शिकलो किंवा काय काय गुह्य गोष्टी शिकलो. पहिली गुह्य गोष्ट म्हणजे आपण कोणाचाही मत्सर करायचा नाही. दुसरी गुह्य गोष्ट म्हणजे की आपण कधीही शंका नाही घ्यायची, आपण कृष्णावर पूर्ण श्रद्धा ठेवायची. तुम्हाला शंका असेल, तुम्ही एखाद्या भक्ताकडे जा जो प्रगत भक्त आहे किंवा जो आध्यात्मिक प्रामाणिक आध्यात्मिक गुरु आहे, तुमची शंका त्याला नम्रपणे विचारा, तुमच्या शंकेचं निरसन करा. तर कधी आपल्यामध्ये श्रद्धा पाहिजे, शंका नाही. मग तिसरी गुह्य गोष्ट काय शिकलो की सर्व काही कृष्णामध्ये आहे किंवा कृष्ण हा सर्वांचा आधार आहे. आणि आता आपण काय शिकलो की कृष्ण आपल्या हृदयात आहे आणि तो कसा आहे, तो अनासक्त आहे, तो सगळं बघतोय, तो न्यूट्रल आहे आणि तो कुठल्याही कर्माने बद्ध होत नाही. हरे कृष्णा मैया दक्षिण प्रकृती सुयते सचराचरम हेतु नानेन कौंतेया जगद्वी परिवर्तते. हरे कृष्ण माताजी, हे कौंतेया, माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. हरे कृष्ण. तर आता बघा इकडे कृष्ण सांगतोय की ही जी माया आहे ही माझ्या अध्यक्षतेखाली काम करते. जणू काही त्या मायेचं कृष्णाने सगळं प्रोग्रामिंग केलेलं आहे आणि मग त्याप्रमाणे ती शक्ती जी आहे त्रिगुणात्मक शक्ती ती आपल्यावर काम करते, आपल्याकडून कर्म करून घेते आणि तिच्या नियंत्रणाखाली ही सृष्टी जी आहे हिचा वारंवार नाश होत असतो आणि ही प्रकट होत असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अवजानन्ति मामूढाः मानुषीं तनुम् आश्रितं परं भावम् अजानन्तः मम भूत महेश्वरम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. हरे कृष्ण. आता आपल्याला समजलं पाहिजे की आपल्याला कृष्णाकडे जायचंय पण मग मध्ये अडथळे आहेत, हे अडथळे कोणते आहेत हे आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे. तर इकडे बघा कृष्णाने सांगितलंय कृष्णाने जेव्हा अवतार घेतला तेव्हा त्याचं रूप कसं होतं, मानवासारखं होतं. पण मूर्ख लोक जे होते त्यांनी काय केला,
कृष्णाचा उपहास केला. तर कृष्ण अशा लोकांना मूढ म्हणतोय किंवा मूर्ख म्हणतोय की जे असं म्हणतात की कृष्णाला जे मानत नाही ते काय म्हणतात की कृष्ण वगैरे असा कोणीही नाहीये. आणि अशा तऱ्हेने ते कृष्णाला हे करतात की हा मानवच आहे, हा दुसरा कोणी, हा परमेश्वर नाहीये. आणि इकडे ते म्हणतात की ते माझे दिव्य स्वरूप जाणत नाही. म्हणजे बघा हा हे हा जो शब्द आहे ना दिव्य स्वरूप हा खूप महत्वाचा आहे. कारण इकडे आपल्याला कृष्ण परत सांगतोय की मी काय शक्ती नाद नाहीये किंवा प्रकाश नाहीये, मला सुद्धा रूप आहे पण ते कसं आहे दिव्य आहे. आता कृष्णाचं जे शरीर आहे त्याला जन्म मृत्यू जरा व्याधी नसते, आपल्या शरीराला असते किंवा आपल्याला असते. मग कृष्ण जो आहे तो तीन गुणांनी कधीच बद्ध होत नाही, आपण मात्र तीन गुणांनी बद्ध होतो. त्याच्यामुळे आपण खर तर कृष्ण कोण आहे हे त्याचं दिव्य स्वरूप जे आहे ते आपण जाणू शकत नाही. हरे कृष्ण हरे कृष्ण. मोघाशा मोघ कर्माणः मोघ ज्ञान विचेते सह राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतिं मोहिनीं श्रितः. हरे कृष्ण हरे कृष्ण. जे अशा प्रकारे गोंधळलेले आहेत ते राक्षसी आणि नास्तिक विचारांनी आकर्षित होतात. त्या भ्रमित अवस्थेत त्यांच्या मुक्तीच्या आशा, त्यांचे फलदायी क्रियाकलाप आणि त्यांची ज्ञान संस्कृती या सर्वांचा पराभव झाला आहे. हरे कृष्ण. आता जी लोक कृष्णाला समजतात की हा साधाच माणूस आहे, हा कोणी परमेश्वर नाहीये, जे असं कृष्णाला म्हणतात, कृष्णाने त्यांना मूढ म्हटलेलं आहे. मग अशा माणसांचं काय होतं? तर श्रील प्रभुपाद सांगतात की अशी जी माणसं आहे ती आसुरी लोकांची जी मतं असतात किंवा नास्तिकवादी जे असतात यांच्याकडे आकर्षित होतात. यांच्याकडे आकर्षित झाल्यावर ते काय होतात होतं त्यांचं त्यांची बुद्धी भ्रमित होते, ते गोंधळून जातात. आणि मग अशाच अवस्थेमध्ये या जन्म मृत्यू चक्रातून ते मुक्त होत नाही. आणि त्यांनी कितीही फलदायी क्रियाकलाप केले तरी त्या क्रियाकलापांचा किंवा त्या फळांचा अंततः नाशच होतो, त्यांचा सर्वत्र पराभव होतो. आता आसुरी किंवा राक्षसी विचार किंवा मतं कशी असतात? बघा, रावण हा मोठा शिवभक्त होता, त्यांनी खूप तप केला, पण त्याच्या पाठचा उद्देश काय होता की मला शंकरापेक्षा जास्त शक्ती पाहिजे, मला पृथ्वीवरून स्वर्गापर्यंत एक शिडी तयार करायची आहे. तर असे त्याचे विचार होते, याला आसुरी विचार म्हणतात. आणि नास्तिक विचार म्हणजे काय? नास्तिक विचार म्हणजे जे सायंटिस्ट असतात किंवा मोठमोठी शिकलेली लोक असतात ते काय म्हणतात की सायन्स मध्ये सर्व आहे आणि देव वगैरे नाहीये. ते काय म्हणतात? ते फक्त शरीर म्हणजे काय, पंचमहाभूतांचं हे शरीर बनलेलं आहे आणि त्या पंचमहाभूतावर प्रभुत्व कसं आपण मिळवायचं आणि त्यांनी वेगवेगळ्या पॅरामीटर्सनी हे जे शरीर पंचमहाभूतांचं आहे हे कसं कंट्रोल करायचं
या विचारातच ते असतात आणि जणू काय त्यांना वाटत की ते स्वतः या शरीराचे कंट्रोलर आहे किंवा नियंत्रण करणारे आहे. ते आत्मा शरीरामध्ये आहे त्याबद्दल जाणतच नाही. तर हे जे आहे आपण असं म्हणतो की हे सुद्धा जे सायंटिस्ट आहेत त्यांनी काही जरी शोधून काढलं तरी त्यांना यश मिळत नाही. आता बघा हे सायंटिस्ट आहे त्यांना काय करायचं आहे, त्यांना हे जे जग आहे या जगामध्ये त्यांना असं जग हवंय की ज्याच्यामध्ये कुठलाही रोग कुठलीही व्याधी शरीराला होऊ नये. या पाठीमागे शोध आहेत, वेगवेगळी औषधांचा शोध लागतोय, व्हॅक्सिन्सचा शोध लागतोय, तरी देखील मरण हे अटळच आहे. त्याच्यामुळे त्यांनी कितीही काही केलं तरी त्यांना यश मिळत नाही. आता पुढचा श्लोक बघूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. महात्मानस्तु मां पार्थ दैवीम अप्रकृतिम आश्रितः भजन्त्यन्यमनसः ज्ञात्वा भूतादिम अव्ययम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे पार्थ, मोहित न झालेले महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात कारण ते माझ्या सृष्टीचे अधिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. हरे कृष्ण. आता इकडे कृष्णाने सांगितलंय महात्मा म्हणजे कोण असतो आणि पुढच्या श्लोकात सांगितलं तो काय करतो. तर महात्मा आपण हा शब्द अगदी काय म्हणतात तसं कुठेही वापरतो. म्हणजे आता आपले महात्मा गांधी जे आहेत त्यांना आपण म्हणतो महात्मा, बरं का. पण भगवद्गीतेप्रमाणे महात्मा कोण असतो, जो कृष्णाला शरण गेलेला असतो, जो भक्तीमध्ये पूर्ण व्यस्त असतो आणि जो जाणतो की कृष्ण हा सृष्टीचा कर्ता आहे आणि तो अविनाशी आहे. जे हे जाणतात आणि कृष्णाच्या भक्तीमध्ये व्यस्त असतात त्यांना महात्मा म्हटले. तर आता इकडे खूप छान गोष्ट आहे, बरं का. कृष्णाचे भक्त सुद्धा तीन तऱ्हेचे असतात. काही कनिष्ठ अधिकारी, काही मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी. तर हे इकडे तुम्हाला बसलेले दिसतायत त्यांचं नाव माधवेंद्रपुरी. ते उत्तम अधिकारी होते आणि ते एकदा दक्षिण भारतातून वृंदावनात गेले आणि वृंदावनामध्ये त्यांनी कृष्णाच्या मंदिरामध्ये कृष्णाचं दर्शन घेतलं, गोवर्धन परिक्रमा केली आणि आता संध्याकाळ झाली होती म्हणून ते झाडाखाली बसले. आणि ते खरोखरच उत्तम अधिकारी होते हा. आणि त्यांना माहित होतं की मी हे शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि दिवसभर ते कृष्णाचा जप करायचे आणि इतके प्रगत भक्त होते की ते विचार सुद्धा करायचे नाही की मला जेवण मिळेल की नाही. ते भिक्षा सुद्धा मागायला जायचे नाही. जाणाऱ्या लोकांनी कोणी त्यांना काही खायला दिलं तर ते खायचे. तर असे ते बसले होते. याला म्हणतात अजगर वृत्ती झाली ही. की अजगर कसा असतो, तो जवळ भक्ष आल्यावरच तो भक्ष गिळतो, शोधात जात नाही. त्याचप्रमाणे हे पण तसेच होते. एका जागी बसून राहायचे, जप करायचे, कुठेही भिक्षा मागायला जायचे नाही. इतके ते त्यांच्या शरीरापासून अलिप्त झाले होते. मग हे बसले, खूप दमले होते. गोवर्धन परिक्रमा झाली होती, सकाळपासून कृष्ण मंदिरात गेले होते. आता ते एका जागी बसले आणि महामंत्राचा जप चालू केला. तितक्यात एक छोटा मुलगा त्यांच्या जवळ आला.
सावळा आणि खूप देखणा होता आणि तो म्हणाला बाबा हे घ्या माझ्या आईने तुम्हाला या मडक्यामध्ये दूध दिलंय तर तुम्ही दूध घ्या हा तर आणि माझ्या वृंदावनामध्ये कोणीही उपाशी राहत नाही असं म्हटलं. मग असं म्हटल्यानंतर त्या माधवेंद्र पुरीनी विचारलं पण तुला कसं माहित की मी सकाळपासून उपाशी आहे आणि मी काही खाल्लं नाही. मग तो काळा सावळा मुलगा म्हणाला की माझ्या आईला सगळं माहिती आहे, ती खूप हुशार आहे, ती मला एकसारखी पाठवत असते. ते बघ तिकडे कोण बाबा आहेत त्यांना ही फळं देऊन ये, आता तिने मला तुमच्याबद्दल सांगितलं की यांना दूध देऊन ये आणि तुम्ही लगेच दूध घ्या, मी माझ्या गायींना परत घरी घेऊन जातो. आणि मग हे मडकं आणायला येतो आणि मडकं तुम्ही टाकू नका, इकडेच ठेवा आणि मी हे घेऊन गेलो नाही तर आई मला ओरडेल असं म्हटलं आणि तो मुलगा गेला आणि माधवेंद्र पुरीनी दूध घेतलं. इतकं स्वादिष्ट दूध त्यांनी कधीच घेतलं नव्हतं यापूर्वी आणि त्यांनी वाट बघितली हा मुलगा येईल येईल पण आला नाही. मग जवळपास त्यांनी गावकऱ्यांना विचारलं हा मुलगा कुठे आहे तर ते म्हणाले का आम्ही काय बघितला नाही अशा मुलाला. मग ते वाट बघितली, रात्र झाली, मग हे झोपले. रात्री झोप पडल्यावर त्यांच्या स्वप्नामध्ये तोच मुलगा आला आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही ओळखलं नाही का मला. माधवेंद्र पुरी म्हणाले नाही मी ओळखलं, कोण आहेस तू. मग त्या मुलाने सांगितलं माझं नाव गोपाल आणि तुम्ही आता एक काम करा, गोवर्धन पर्वतावर जा. आणि त्यांनी सांगी आणि त्यांनी जागा सांगितली गोपालनी, तिकडे काटेरी झुडपं आहे, त्या झुडपामध्ये माझा एक सुंदर अर्च विग्रह आहे, एक मूर्ती आहे, ती काढा बरं. आणि मला तिकडचे काटे खूप बोचत आहेत, मला चंदन लावा, माझा अंगाचा दाह झालेला आहे आणि मी अनेक वर्ष तिकडे मला पुजारीनी ठेवलं कारण मंदिरावर मुसलमान लोकांनी हल्ला केला म्हणून माझा जीव वाचवण्यासाठी पुजारीनी मला अशा ठिकाणी ठेवलं की ते त्या मुसलमानांना मी सापडणार नाही. मग आता मला खूप खूप भूक लागलेली आहे, माझ्यासाठी चांगलं जेवण कर हा असं म्हटलं आणि तो अंतर्धान पावला आणि इकडे यांचे डोळे उघडले आणि यांना खूप दुःख झालं. बाप रे मी काय केलं, मी कृष्णाकडून सेवा घेतली असं म्हणून त्यांना खूप वाईट वाटलं. आणि रात्र होती, अजून सगळं गाव झोपलेलं होतं. त्यांनी वाट बघितली, पहाट झाल्यावर त्यांना काही गावकरी दिसले. त्यांनी गावकऱ्यांना आपलं स्वप्न सांगितलं, मग थोड्या वेळ आणि थांबले आणि गावकरी आले. अशा काही गावकरींना घेऊन ते गोवर्धन पर्वतावर त्याच ठिकाणी गेले जे ठिकाण स्वप्नात गोपाळने सांगितलं होतं. आणि खरोखरच तिकडे काटेरी झुडपं होती, ती बाजूला केली आणि तिकडे सुंदर त्यांना तो अर्च विग्रह किंवा ती मूर्ती सापडली आणि तो अर्च विग्रह ते घेऊन आले गावामध्ये आणि तिकडे स्नान घातलं, त्यांनी चंदन लावलं गोपाळला आणि सगळ्या गावकऱ्यांना बोलवून मोठा प्रसाद त्यांनी तयार केला आणि भोग तयार केला. ते पहिल्यांदा कृष्णाला अर्पण केला आणि मग सगळ्या गावांना गावाला प्रसाद वाटला. आणि असाच हा जो अर्च विग्रह किंवा हा जो गोपाळ माधवेंद्र पुरींच्या स्वप्नात आला तो आता श्रीनाथजी म्हणून नाथद्वारेला हीच ती मूर्ती आहे जी माधवेंद्र पुरींना सापडली होती. तर आता या लोकांना महात्मा म्हणतात. आता हे महात्मा काय करतात कृष्ण आपल्याला सांगतोय. कुमुद माताजी. हरे कृष्णा. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हरे कृष्णा.
हरे कृष्ण माताजी. हे महात्मे जन, सतत माझे कीर्तन करीत, दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. हरे कृष्ण. म्हणजे महात्मा कोण आहे जो सतत कृष्णाचं कीर्तन करतो, सतत जप करतो, दृढ निश्चयाने प्रयत्न करतो. बघा, म्हणजे इकडे कृष्णाने सांगितलंय सगळं काही सोपं नाहीये, तुमचा निश्चय पाहिजे, दृढ निश्चय पाहिजे. हा भवसागर आहे, इकडे लाटा येणारच, तर तुमचा निश्चय पाहिजे, तुमचे प्रयत्न पाहिजे. तर ते कसे असतात? सगळे महात्मे दृढ निश्चयी असतात आणि प्रयत्न करतात. ते प्रयत्नात जरा सुद्धा कसर सोडत नाही. आणि काय करतात महात्मे जन? ते सतत वंदन करतात भक्ती भावनेने. नित्य युक्त उपासते, असं नाही की आज मी केली आहे उपासना, चला आता उद्या नाही करणार, असं नाही. नित्य उपासना करतात. हा बघा, इकडे शिल प्रभुपादानी या सगळ्या अमेरिकन्सना एक डान्स शिकवला, स्वामी डान्स म्हणून. हा खूप फेमस आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पिता हम अस्य जगतः, माता दाता पितामहः, वेद्यं पवित्रम् ओंकारः, हरे कृष्णा. मी या जगताचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे. मी ज्ञेय शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद ही मीच आहे. हरे कृष्णा. आता कृष्ण काय सांगतोय की मी या जगाचा माता पिता आहे, आधार आहे, पितामह आहे. आता पिता म्हणजे का? तो आपला निर्माता आहे. माता म्हणजे इकडेच पुढे आता तुम्हाला लक्षात येईल, कृष्ण आपल्याकडे जणू काय एका मातेसारखं बोलतोय. 9.27 तेव्हा मी तुम्हाला सांगेन. तो आपला आधार आहे, पितामह. पितामह म्हणजे काय? आजोबा. म्हणजे काय? आपले फर्स्ट क्रिएटर जर असं म्हटलं तर ब्रह्मदेव आहेत, कारण त्यांनी ही सृष्टी तयार केली. पण ब्रह्माला कोणी तयार केलं? कृष्णाने. मग त्या अर्थाने कृष्ण आपला पितामह आहे. तर आता ओंकार, ओंकार हा शब्द कृष्णाने 7वा, 8वा, 9वा, 10वा, 17वा अध्याय इथपर्यंत आपल्याला ओंकाराची माहिती मिळणार आहे. आणि हे जे सगळं ऋग्वेद, सामवेद वगैरे सगळी जी शास्त्र आहेत ती कृष्णच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. श्लोक नंबर 18. मीच ध्येय, पोषण करता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान आणि अत्यंत जीवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार, विश्राम स्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे. श्लोक नंबर 19. हे अर्जुना, मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवितो आणि पाडवतोही. मी अमृत तत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे. सत म्हणजे चेतन आणि असत म्हणजे जड पदार्थ दोन्ही माझ्यामध्ये स्थित आहेत. हरे कृष्ण. म्हणजे कृष्ण काय सांगतो की मीच सर्व आहे, मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे. आता एक स्वामी होते आणि ते सर्वांना सांगायचे की तुम्ही जप करा कृष्णाचा. तर एकदा या स्वामींना त्यांचा मित्र भेटला आणि तो मित्र म्हणाला, काय तू मला एकसारखं सांगतोय, जप कर, जप कर, मजा घे ना या जगाची, भौतिक जगाची, आनंदात राहा, इकडे फिर, तिकडे जा, तू काय मला सांगतोयस, बस बस आणि जप कर. मग आणि काय आहे शेवटी, तू पण मरणार आहेस आणि मीही मरणार आहे, मग कशाला इतकं सगळं करत बसायचं. तर मग ते स्वामीजी होते ते त्याला म्हणाले, हे बघ कसं आहे की एक मांजर आहे आणि त्या मांजरानी उंदीर पकडलेला आहे जबड्यामध्ये. तेव्हा त्या उंदराला माहिती आहे की या मांजराच्या जबड्यात
म्हणजे मरण आहे, आता मी काही फार काळ जगणार नाही आणि ती मला चिरडून चिरडून खाई. आता याच मांजराच्या तोंडामध्ये मांजराचा पिल्लू आहे. ते पिल्लू कसं आहे, ते पिल्लू खूप आनंदात आहे. त्याला माहिती आहे की आई मला सुरक्षित ठिकाणी जाऊन ठेवणार आहे. तो फरक आहे तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये. मला माहिती आहे की कृष्ण मला जेव्हा इकडनं घेऊन जाणार आहे तेव्हा तो मला त्याच्याच घरी घेऊन जाणार आहे किंवा याच्यापेक्षा सुरक्षित जागा जिकडे तिकडेच घेऊन जाणार आहे आणि मी आनंदातच असणार आहे. पण तू तू घाबरलेल्या अवस्थेत असशील असं त्यांनी सांगितलं. इकडे कृष्णानी सांगितलं की मूर्तिमंत मृत्यू ही मीच आहे. पल्लवी माताजी, हरे कृष्ण माताजी. श्लोक नंबर 20, वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्ग लोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. सर्व पाप कर्मांपासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. श्लोक नंबर 21, याप्रमाणे स्वर्गातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्य कर्म क्षीण झाल्यावरती ते पुन्हा या मृत्यूलोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे म्हणजे सिद्धांतांचे पालन करून जे इंद्रिय उपभोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. हरे कृष्णा. आता आपण बघतो ना की काही काही माणसं खूप दानधर्म करतात, गरिबांची सेवा करतात, अन्नदान वस्त्रदान खूप करतात. तर मग अशा लोकांचं काय होतं, त्यांना प्रमोशन मिळतं कुठे, इंद्रलोक स्वर्गलोक इकडे ते जातात आणि त्यांचा पुण्याचा जो ठेवा असतो तो हळूहळू हळू ती हे तो अकाउंट मधला बॅलन्स जो आहे तो कमी कमी होतो आणि मग परत त्यांना पृथ्वीवर यावं लागतं. ज्याप्रमाणे हे जायंट व्हील दाखवलंय ना, वर गेल्यावर खाली येतं. तर हा जो आनंद आहे ना हा अस्थिर असतो, तो स्थिर नसतो आनंद. कारण कधी परत आपल्याला खाली पृथ्वीवर यावं लागेल हे सांगता येत नाही. तर कृष्ण आपल्याला सांगतोय की तुम्ही असं करू नका, तुम्हाला तुम्ही माझ्याकडे या, माझी प्राप्ती करून घ्या. आणि हे जे आहे ना, मी परत तुम्हाला सांगते की मानव सेवा ही माधव सेवा नाहीये. मानव सेवेने तुम्हाला प्रमोशन मिळतं पण तुम्हाला परत काही काळाने या जन्म मृत्यूच्या चक्रात अडकावं लागतं. आणि त्याचप्रमाणे आपण एखाद्या देवदेवताचं खूप केलं, अगदी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली, वेदांमध्ये जसं लिहिलंय तसं सांगितलं, तर देव लोकात आपल्याला राहायला मिळतं. पण ते सुद्धा टेम्पररी असतं, अनित्य असतं. आपल्याला परत पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अनन्याश्चिन्तयन्तो माम् ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हरे कृष्ण. पण जे माझे भक्तिभावाने पूजा करतात, माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करतात, त्यांच्याकडे जी उणे आहे ते मी त्यांच्याकडे नेतो आणि त्यांच्याकडे जे आहे ते जपतो. हरे कृष्ण. आता परत इकडे दोन शब्द खूप महत्वाची आहेत, बरं का. एक म्हणजे माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करतो. इकडे परत कृष्ण आपल्याला सांगतोय की मी काय प्रकाश, शक्ती किंवा नाद
नाहीये, माझं सुद्धा एक रूप आहे, मी सगुण आहे, मला सुद्धा आकार आहे. हे कृष्ण सांगतो जे माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करतात, जे माझी भक्ती भावनेने पूजा करतात. आता इकडे हा जो श्लोक आहे, हा श्लोक या भगवद्गीतेची फलश्रुती आहे. तुम्ही बघा कुठलाही स्तोत्राचं पुस्तक उघडा, मग शेवटी काय असतं की संपत्ती संतती धन धान्य भरपूर मिळेल, हे स्तोत्र वाचल्याने तुम्हाला विद्या मिळेल, तुम्हाला आरोग्य मिळेल, हे काय काय बरंच असतं ना, पुत्र पौत्र मिळेल. तर इकडे कृष्णानी एका श्लोकात पूर्ण भगवद्गीतेची फलश्रुती सांगितली आणि त्यांनी काय सांगितलंय, हे LIC चं घोष वाक्य आहे ना, योगक्षेम वहाम्यहम. म्हणजे इकडे कृष्णाने काय सांगितलं की तुमच्याकडे जे काही नाही, जे जे काही नाही ते मी तुम्हाला देतो, आणि तुमच्याकडे जे जे काय आहे त्याचं मी रक्षण करतो. म्हणजे आता एखादा खूप श्रीमंत माणूस असेल, पण त्याला काहीतरी कुठला तरी रोग झाला असेल किंवा त्याला खायला येत नसेल, तर कृष्ण काय करेल, त्याचा रोगी बरा करेल आणि त्याचे जे पैसे त्याचं सुद्धा रक्षण करेल. आणि एखादा माणूस असेल ज्याच्याकडे पैसे नाहीये पण त्याचं आरोग्य एकदम चांगलं आहे, त्याला खायला प्यायला व्यवस्थित येतं, तर कृष्ण काय करेल, त्याचं आरोग्यही राखेल आणि त्याला पैसाही देईल. म्हणजे हे एका श्लोकामध्ये कृष्णाने फलश्रुती सांगितली. याची एक कथा आहे, ती खूप छान आहे, बघूया आता वेळ मिळतोय का. आणि एक लिव्ह करू शकते, मला उशीर. चालेल चालेल. आणि एक याच्याबद्दल मला सांगायचं आहे की एकदा स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये औदुंबरा झाडाखाली बसले होते आणि खूप भक्त मंडळी आले होते आणि तिकडे उभे राहिले होते. हे ध्यानावस्थेत होते जेव्हा ते, आणि प्रत्येक जे भक्त आले होते यांच्या मनामध्ये एकच विचार होता की मी माझी व्यथा स्वामींना कधी सांगू आणि ते मला दुःखमुक्त करतील का, हा एक सर्व भक्तांच्या मनामध्ये प्रश्न होता. आणि तेव्हा हे त्यांनी ओळखलं, सगळ्या भक्तांना कुठला प्रश्न आहे, आणि त्यांनी मग त्यांच्या तोंडातून गीतेचा हा श्लोक निघाला, अनन्याश्चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. म्हणजे तुम्ही अनन्य भक्ती माझी केली की तुमच्याकडे जे काय नाहीये ते मी तुम्हाला देईन, आणि तुमच्याकडे जे काय आहे त्याचं मी रक्षण करीन. तर तुम्हाला कोणी विचारलं भगवद्गीतेची फलश्रुती काय आहे, अध्याय 9 22वा श्लोक, हरे कृष्ण. हा अच्छा, हे मला वाचायचं आहे. ये त्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्ति अविधिपूर्वकम्. हरे कृष्ण माताजी. हे कौन्तेया, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. हरे कृष्ण. बघा इकडे कृष्ण स्वतःहून आपल्याला काय सांगतोय, तुम्ही इतर देवदेवतांकडे जरी गेलात तरी तुम्ही माझीच पूजा करता, पण ती कशी असते, चुकीच्या मार्गाने किंवा इनडायरेक्ट असते. आता इकडे बघा, एक माणूस आहे, त्याला सुंदर पत्नी पाहिजे, म्हणून तो काय करतो, उमा किंवा पार्वतीचा व्रत करतो. मग आता इकडे त्यांनी दाखवलं, एक माणूस आहे त्याला चांगलं आरोग्य पाहिजे, तो काय करतो, सूर्य देवतेची पूजा करतो. एक माणूस आहे त्याला ज्ञान पाहिजे, तो सरस्वतीची सरस्वती देवीची पूजा करतो. म्हणून हे जे देवदेवता आहे हे काय साधी माणसं नाहीये, ते खूप खूप
मोठे भक्त आहेत कृष्णाचे आणि त्यांची पॉवर पण खूप आहे. म्हणजे आता समजा जर एक मुंगी जमिनीवर असेल, तुम्ही ती मुंगी अशी तुमच्या चिमटीत धरली तर तुम्हाला काहीही कष्ट न करता जरास बोट खाली तुम्ही दाबलं तर ती मुंगी मरून जाईल. त्यासाठी तुम्हाला काही वेगळे कष्ट किंवा कुठला एफर्ट घ्यावा लागत नाही. अगदी त्याच तऱ्हेने हे जे देवदेवता असतात हे सर्व वैष्णव आहेत आणि हे कृष्णाचे खूप खूप मोठे भक्त आहेत. आणि त्यांना जेव्हा तुम्ही कृष्णाची भक्ती करता तेव्हा त्यांना सुद्धा खूप आनंद होतो. तर असं नाहीये की आपण जर तुम्ही असं म्हटलं नाही आता मी कृष्णाची भक्त आहे मी इकडे कुठेही जाणार नाही. समजा जर तुम्ही चाललाय एक मंदिर असेल तुमच्यावर तुमचा मित्र मैत्रीण म्हणे चल आपण या मंदिरात जाऊया या हे दुर्गे मातेचं मंदिर तर कधी नाही म्हणायचं नाही. तिकडे तुम्ही जा नमस्कार करा. तिकडे जर काही मागायचं असेल तर कृष्ण भक्तीच मागा. तिकडे जर तुम्हाला मंत्र म्हणायचं असेल तर हरे कृष्णाचाच मंत्र म्हणा. हरे कृष्ण हा नाही मला वाचायचं आहे ना. यांती देव व्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानि यांती भूतेज्या यांती मद्याजिनोऽपि माम्. स्क्रीन डिस्प्ले नाही झाली एक मिनिट. बर मी वाचते मग. जे देवतांची पूजा करतात ते देवतांमध्ये जन्म घेतील. जे भूत आणि आत्मा यांची पूजा करतात ते अशा प्राण्यांमध्ये जन्म घेतील. जे पूर्वजांची पूजा करतात ते पूर्वजांकडे म्हणजे पितृलोकात जातात आणि जे माझी उपासना करतात ते माझ्या बरोबर राहतील. तर इकडे कृष्णाने काय सांगितलंय जो ज्याची पूजा करतो त्याला ते लोक प्राप्त होत. अपत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपरुतम अश्रनामि प्रयतात्मनः. स्क्रीन दिसते का पल्लवी माताजी? 9.23 दिसतोय मला. एक मिनिट मी आपली पीडीएफ ओपन करते. ओके दोन मिनिट. बर मी तोपर्यंत हे वाचते. जर कोणी मला प्रेमाने आणि भक्तीने एखादे पान फूल फळ किंवा पाणी अर्पण केले तर मी ते स्वीकारेन. आता बघा कृष्ण आपला मित्र झालेला आहे आणि कृष्णाला आपल्या बरोबर मैत्री करायची. आता 8 अध्याय झाले. 9व्या अध्यायात कृष्ण हात पुढे करतोय आणि आपण आता काय करतोय आपला हात मागे घेतोय. हा कृष्णाने काय विचारलंय काय सांगितलंय की त्याला काय आवडतं. जो कोणी प्रेमानी पान फूल फळ किंवा पाणी मला अर्पण करेल हे सोपं आहे का? हे बघा आपल्यामध्ये सुद्धा जर आपल्याला कोणाला काही जेवायला बोलवायचं असेल तर 10 वेळेला विचार करावा लागतो. याला हे आवडतं त्याला ते आवडतं मी काय करू असं. आपण कृष्ण बघा केवढा मोठा आहे. त्यांनी हा ब्रह्मांड निर्माण केलेला आहे. तो आपल्या सर्वांचा निर्माता आहे पण आपल्याकडे काय मागतोय तो पत्रम पुष्पम फलम तोयम आणि हे द्यायला काहीही लागत नाही पण मनाचा मोठेपणा लागतो. हो जाणून की कृष्णाने मला हे जीवन दिलंय मी इतकं सुद्धा त्याला देऊ शकत नाही का? आणि हे कुठलंही तुम्ही जेव्हा अर्पण करता काय काय लोक मला प्रश्न विचारतात की आमच्या घरी आम्ही नॉनव्हेज खातो मग आम्ही काय अर्पण करू. बघा तुळशीचं पान अर्पण करू शकता, फूल अर्पण करू शकता, फळ अर्पण करू शकता, पाणी अर्पण करू शकता. अगदी कमीत कमी फळ आणि पाणी रोज आपण अर्पण करावं. यत्करोषि यत्करोषि
यद् रशनासि यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्। श्री कृष्ण माताजी, हे कुंती पुत्र तू जे काही खातोस हे कुंती पुत्र तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस, तसेच तू जे काही तपस्या करतो ते सर्व मला अर्पण म्हणून कर। हरे कृष्ण। आता बघा, मी सांगितलं ना की इकडे तुमच्या लक्षात येईल की कृष्ण म्हणजे आपली माता आहे, तो एखाद्या मातेप्रमाणे बोलतोस। आपण कसं लहान मुलांना सांगतो, तू जे काय खातोस पहिल्यांदा मला दाखव आणि मगच खा, आणि तू जे जे काय करतोयस ते मला सांग पहिल्यांदा आणि मग कर। त्याचप्रमाणे कृष्ण पण आपल्याला म्हणतोय, तू जे काय खातोस मला अर्पण कर, तू जे काय दान करतोयस तप करतोयस ते सुद्धा मला अर्पण कर आणि मग कर। का तो सांगतोय, कारण आपल्या खाण्यामध्ये जे काय असतं किंवा आपण तप करतो त्याच्या मधलं जे काय आपण खातो त्याच्यामध्ये पाप कर्म दडलेलं असतं, किंवा जे काय आपण दान करतो, जे काय आपण तप करतो, जेव्हा आपण कृष्णासाठी आपण करतो तेव्हाच आपला उद्धार होऊ शकतो। म्हणून कृष्णाला आपण खूप हवे आहोत म्हणून कृष्ण आपल्याला हे सांगतोय। असं केल्याने आपल्याला कृष्णाची प्राप्ती लवकर होईल। हा, समोहम सर्व भूतेषु न मे द्वेष्यो, न मे द्वेष्योऽसि न प्रियः, ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्। मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही, सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे। हरे कृष्ण। म्हणजे इकडे कृष्ण काय सांगतोय की तो सर्वांच्या पुढे समानतेने प्रकट होत नाही, जशी ज्याची भक्ती आहे त्याप्रमाणे तो प्रकट होतो। आता समजा जर आपल्यामध्ये कृष्णाची स्तुती करण्यासाठी आपण बघतोय कृष्ण कसा आहे काय, पण आपण कधीच त्याची स्तुती केली नाही तर तो आपल्या समोर येणारच नाही किंवा तो आपल्याला मदतही करणार नाही। पण जेव्हा मी कृष्णाची स्तुती करते मनापासून प्रेमाने त्याला खायला देते आणि जेव्हा कृष्णाच्या शरण जाते कृष्ण सुद्धा आपल्याला प्रेमाने खायला देतो, तो आपली काळजी घेतो आणि आपला एक आध्यात्मिक नातेसंबंध त्याच्याबरोबर जोडला जातो। आता हे तिसावं आहे ना, अपिचे तसुदुराचारो भजते माम अनन्य भाग, साधुरेव समंतव्य सम्यगव्यवसितो ईसः। हरे कृष्ण। जरी एखाद्याने अत्यंत घृणास्पद कृत्य केली तरी तो भक्ती सेवेत गुंतला असेल तर तो योग्य स्थितीत असल्यामुळे त्याला संत मानले पाहिजे। हरे कृष्ण। म्हणजे एक आता इकडे त्यांनी दाखवलंय जगाई आणि मदाई ही अत्यंत माणसं विकर्मी होती हा, आणि पण ते शरण गेले, मग त्याच्यानंतर आपण त्यांनी अगोदर काय केलं होतं याच्याबद्दल बोलत नाही। ती मी तुम्हाला हरिदास ठाकूरांची गोष्ट सांगितली आणि ती वेश्या जी होती ती तिकडे आली आणि मग हरिदास ठाकूरांनी तिला महामंत्र दिला, ते तिकडनं निघून गेले आणि ती महामंत्राचा जप करत बसली, पुढे मोठी वैष्णवी म्हणून तिची प्रसिद्धी झाली आणि तिला सुद्धा लोक येऊन तिचा आशीर्वाद घेऊ लागले, तिचं दर्शन घेऊ लागले, तर तिला संत मानलं पाहिजे। जरी ती अगोदर वेश्या होती तर अगोदर ती काय होती त्याच्याबद्दल आपण कधीच बोलत नाही।
क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांतिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्ता प्रणश्यति। माताजी ऍक्च्युअली स्क्रीन ना मागे पुढे दिसताय, म्हणजे आपण जो श्लोक घेतोय आणि स्क्रीन खूप मागे आहे। आता जी स्क्रीन दिसते ती 29व्या श्लोकची दिसते, केव्हापासून सर्वांना तसंच दिसतंय का? म्हणजे मला असं वाटलं माझ्याकडे नेट प्रॉब्लेम पण आहे। एक दोन मेसेज मला मॅडम सगळ्यांना तशी दिसते मॅडम। अमा आता कुठली तुम्हाला दिसते? 29। ओके ओके, मग मी आता इकडे तरी नेट बरोबर आहे, मग असं का दिसतंय तुम्हाला? आता कुठली दिसते? आपल्या पीडीएफ मधन रीड करते। पाऊस पडतो मॅडम। श्लोक नंबर 31, तो त्वरित नीतिमान बनतो आणि शाश्वत शांती प्राप्त करतो। हे कुंती पुत्र, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही, निर्भयी हो आणि ही घोषणा कर। हरे कृष्णा। आता इकडे कृष्ण काय अर्जुनाला सांगतोय बरं का, की जो माझा भक्त असतो तो कसा होतो, जो माझी भक्ती करतो तो त्वरित नीतिमान बनतो, त्याला शाश्वत शांतीची प्राप्ती होते। आणि हे कुंती पुत्रा, माझ्या भक्ताचा कधीच नाश होत नाही, निर्भय हो आणि घोषणा कर। आता कृष्ण अर्जुनाला का सांगतोय तू घोषणा कर, त्याला सांगायला येत नाहीये का की माझ्या भक्ताचा कधीच नाश होत नाही? तर इकडे कृष्ण काय कृष्ण असा आहे की तो म्हणतो की कदाचित मी दिलेला शब्द जो आहे मी त्याच्या परत जाईन, म्हणजे मी कदाचित त्या शब्दाचा पालन करणार नाही कदाचित। पण जेव्हा माझा भक्त काही सांगतो, माझ्या भक्तासाठी मी काहीही करतो, माझा जर भक्तानी घोषणा केली की कृष्णाच्या भक्ताचा कधीच नाश होत नाही, तर त्याचं खरं ठरवायला मी काहीही करतो, मी माझं 100% देतो। पण जेव्हा मी कदाचित असं होऊ शकेल की मी त्याचं पालन नाही करणार, म्हणून इकडे कृष्ण अर्जुनाला सांगतो की अशी तू घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीच नाश होत नाही। बर, आता 9.32 दिसतंय का? 9.30 दिसतंय, मग मी जरा पुढे जाते। आता दिसतंय का 9.32? नाही माताजी, तोच दिसतोय आता। नाही, ओके, ठीक आहे माताजी, नाहीये, तुमचं आता जसं चालू आहे तसं चालू राहू। बर, चालेल। आता मी 32वा श्लोक वाचते। माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपि स्युपापयो नयः श्रियो वैशा सदा शूद्रास येपि यान्ति परां गतिम्। हरे कृष्णा। हे पृथ्वीच्या पुत्रा, जे माझा आश्रय घेतात जरी ते निम्न जन्माचे असले तरी, म्हणजे स्त्रिया किंवा वैश्य व्यापार करणारे, तसे शूद्र म्हणजे कामगार असले तरी, ते सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचू शकतात। हरे कृष्णा। तर इकडे कृष्ण काय सांगतोय, कोणालाही माझी प्राप्ती होऊ शकते, असं नाही की मी फक्त ब्राह्मणांना किंवा क्षत्रियांपुरता मी आहे असं नाहीये, मी सर्वांसाठी आहे। आता शेवटचा श्लोक झाला। मनमना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वैव मात्मानं मत्परायणः। हरे कृष्णा। आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर, माझ्यामध्ये पूर्णपणे रममान झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील। हरे कृष्णा।
आता हे जे आहे 9.34 आणि 18.65 कृष्णाने हे एक हा श्लोक रिपीट केला, म्हणजे लक्षात ठेवा तो खूप महत्वाचा आहे. म्हणून कृष्णाने परत तोच श्लोक म्हटलेला आहे. आणि हा श्लोक तुम्ही नीट वाचा, शिल प्रभुपादांचा तात्पर्य वाचा. इकडे कृष्णाने काय सांगितलंय की आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर, माझे पूजन कर, माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण हो, आणि मग तुला माझी प्राप्ती होईल. म्हणजे कृष्ण आपल्याला इकडे काय सांगतोय, फक्त माझी भक्ती कर, शुद्ध अनन्य भक्ती कर, मग तुला माझी प्राप्ती होईल. आता आपला अध्याय झालेला आहे. आपण काय शिकलो, भागवत ऐश्वर ज्ञान. कृष्णाने सांगितलंय की मी सर्वांचा पालन करताय, मी या सृष्टीचा निर्माण केलेला आहे, त्याचं जे ऐश्वर आहे त्याबद्दल कृष्णाने आपल्याला सांगितलेलं आहे की तो कोण आहे. मग कृष्णाकडे कसं जायचं, आणि मग शेवटी अनन्य भक्तीबद्दल कृष्णाने सांगितलेलं आहे. आता तुम्हाला काही प्रश्न आहेत का? हे आलेले आहेत का कुमुदा माताजी? मग तुझी रेकॉर्डिंग स्टॉप करा ना पहिले. ओके.